ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। पेट्रोल डिझेल आणि घरगुती वापरातील गॅसच्या किमती वाढल्यामुळे आर्थिक कंबरड मोडलंय आणि सर्वसामान्यांचं जगणं महाग झालंय। पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। सर्वसामान्य लोकांचं जगणं महागलं। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार। सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री। कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांना आपला रोजगार गमवावा लागलाय। अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यातच आता जगणं महाग होण्याची शक्यता आहे, कारण जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एक दोन नव्हे तर तब्बल 20 ते 25% ही वाढ होणार असल्याची शक्यता कंपन्यांनी वर्तवली आहे। खाद्यतेलांच्या किमतीत लिटर मागे 5 ते 7 रुपयांची वाढ अपेक्षित आहे। भगर किलो मागे 30 ते 35 रुपयांनी महागली आहे। डालडा आणि तुपामध्ये किलो मागे 30 ते 40 रुपयांची वाढ होते। खोबरं किलो मागे 25 ते 30 रुपयांनी महागलंय, तर बदाम किलो मागे 230 रुपयांनी महागलाय। काजूही किलो मागे 40 ते 50 रुपयांनी महागलाय। सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। पाम तेलाच्या किमती सुद्धा गगनाला भिडल्यात, त्यामुळे महागाईनं उच्चांकी पातळी गाठली आहे। अशा प्रकारे दर वाढ होणार असल्यास सर्वसामान्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतील, त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।